महामानवाच्या पुतळ्यासमोर भीम आर्मीच्या वतीनं संविधानाचं वाचन करण्यात आलं आहे. सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संविधान वाचन केलं. भीम आर्मीचे शहर अध्यक्ष अजय मैंद्रेकर यांनी धर्मनिरपेक्ष देश या देशामध्ये मनुवादी डोकं वर काढत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे संविधानाची. 22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना मान्य करण्यात आली होती. या संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न करत असाल तर भीम आर्मी गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न केला. पंतप्रधानांना हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिला आहे अशी माहिती भीम आर्मीच्या वतीने देण्यात आली. 22 जानेवारी 1947 भारतीय संविधान सभेनं भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे जी उद्देशिका आहे ती मान्य केली होती. तोच दिवस आपण प्रस्तावना दिवस म्हणून साजरा करत असतो. पण काल आम्ही सदर बाजार येथील पोलीस ठाण्यामध्ये परवानगी पत्र मागितलं, त्यानंतर आम्हाला परवानगीही मिळाली. परंतु आज दुपारी पोलिसांचा फोन आला की परवानगी रद्द करण्यात आली आहे. आज या देशामध्ये भारतीय संविधान जिवंत आहे की नाही हा प्रश्न फोन आल्यानंतर मला पडला होता. कारण भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचण्यासाठी विरोध होतो हे म्हणजे कुठेतरी मनुवादी व्यवस्था आज भारतामध्ये डोकं वर काढत आहे. आणि या देशातील 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना आणि भारतातील प्रत्येक धर्माला खंडित करून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न आज ही मनुवादी व्यवस्था करत आहे. एकीकडे रामराज्य स्थापित करण्याच्या घोषणा करणारे मोहन भागवत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला विरोध करतात ही कशासाठी. आज आम्ही भारतातील प्रत्येक तरुण भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी रक्तरंजित क्रांती ही घडवायला मागे पुढे बघणार नाही.